दरम्यान सगळ्या राजकीय ड्राम्यानंतर संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील या दोघांमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलंय. अजित पवार परत येऊ शकतात असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला, तर अजित पवारांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आणि चंद्रकांत पाटलांनी राऊतांच्या आरोपांना पुरेपूर प्रत्युत्तर दिलंय. ज्या पद्धतीनं हे सर्व पडद्यामागे पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून करण्यात आलेला आहे, राज्याची जनता हे पाप ठोकरून लावल्याशिवाय राहणार नाही. काळोखातली पाप ही काळोखातच नष्ट होतात. संजय राऊतांची आता पत्रकार परिषद झाली, आता तरी बाबा बोलणं बंद कर ना बाबा. शिवसेनेची वाट लावली तू, एक सामान्य मराठी माणूस म्हणून जळलं मन, आणि तरी सुद्धा उद्धवजी त्यांना आवरत नाहीयेत हे मला आश्चर्य वाटतं. संजय राऊतांच्या तोंडामध्ये पाटीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावली, संजय राऊत तुम्ही महाराष्ट्राची वाट लावली, आता तरी तुम्ही शांत बसा अशी आपल्याला आम्ही कोण तुम्हाला सांगणार. चंद्रकांत पाटील का पार्टी का बहुत नुकसान किया आपने, आपको चुप रहना चाहिए. मैंने ये चोरी चोर जैसा बर्ताव जो आप कर रहे हो ना, चोर डकैत जैसा, वो आपको महंगा पड़ेगा. चंद्रकांत पाटील मुंह संभाल कर बात करिए.